नमस्कार, मी प्रसन्न जोशी, साम टीव्ही आणि सकाळ माध्यम समूह यांच्यातर्फे, त्याचप्रमाणे गरजे मराठी या संस्थेमार्फत जगभरातील मान्यवर आणि यशस्वी अशा मराठी कर्तृत्ववान यशस्वी व्यक्तिमत्वांची ओळख करून देणार आपलं हे सदर आपला हा कार्यक्रम म्हणजे ग्लोबल महाराष्ट्र. आणि त्याच मालिकेमध्ये, ज्यामध्ये आतापर्यंत आपण अनेक दिग्गजांना भेटलेलो आहोत, त्याच मालिकेमध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर समीर मित्रगोत्री. अमेरिकेहून आपल्यासोबत ते जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर समीर मित्रगोत्री यांची ओळख करून देण्यासाठी, म्हणजे त्यांच्या डिग्रीज आणि त्यांचे अचीवमेंट याच्यासाठी मला खरं तर एक वेळी 10 मिनिटं काढावी लागतील, पण मी तरी सुद्धा जेवढा संक्षिप्त स्वरूपात मला सांगता येईल तेवढं मी ते सांगणार आहे. आणि आय होप मित्रगोत्रींना राग येणार नाही, कारण तुमच्या क्वालिफिकेशन एवढ्या की मला त्या थोड्या छोट्याच करून सांगाव्या लागतील. पण बेसिकली त्यांचं सांगायचं झालं तर डॉक्टर समीर मित्रगोत्री हे ड्रग डिलिव्हरी आणि थेरप्युटिक्स याच्यामधले तज्ञ आहेत. फाउंडिंग डायरेक्टर आहेत सेंटर फॉर बायो इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सँटा बार्बरा. इन्व्हेंटर ऑफ निडल फ्री पेनलेस इन्सुलिन ऍडमिनिस्ट्रेशन टेक्नॉलॉजी. विशेषतः आजच्या काळात आपण कल्पना करा की ही टेक्नॉलॉजी किती क्रांतिकारक आहे, आणि त्यातला एक मराठी माणूस आज आपल्या या मालिकेमध्ये आपल्या सोबत आहे याचं मला खास विशेष कौतुक आहे. त्यामुळे आजच्या गेस्ट बद्दल मी पर्सनली थोडासा बायस आहे, चांगल्या अर्थानं बायस आहे. इतकंच नाही, डॉक्टर समीर इज ऑथर ऑफ मोर दॅन 210 पब्लिकेशन इन द एरिया ऑफ ड्रग डिलिव्हरी आणि बायो मटेरियल्स. याच्यामधले 210 रिसर्च पेपर त्यांच्या नावावर आहेत. डॉक्टर समीर इज अन इन्व्हेंटर ऑफ ऑन मोर दॅन 150 पेंडिंग इश्यू पेटंट्स. पेटंट्स भारतामध्ये आपल्याला अजून पेटंटच्या बाबतीत, इंडिव्हिज्युअल पेटंट्सच्या बाबतीतली क्रांती अजून व्हायची आहे, अशा वेळी डॉक्टर समीर हे या क्षेत्रात पुढच्या 150 पेटंटसाठी प्रतीक्षित आहेत. त्याचप्रमाणे हॅज गिव्हन क्लोज टू 500 इन्व्हेंटेड अँड कॉन्ट्रीब्युटेड प्रेझेंटेशन वर्ल्ड वाईड या क्षेत्रातली त्याची प्रेझेंटेशन. डॉक्टर समीर वॉज इलेक्टेड टू द नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसिन अँड नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स. दीज थ्री अकॅडमिक्स हॅव डिफरंट क्रायटेरिया फॉर सिलेक्शन अँड देर आर एक्स्ट्रीमली फ्यू पीपल लाईक हिम हु गेट सिलेक्टेड टू मल्टिपल अकॅडमिक्स. म्हणजे विचार करा, एक ओळी सांगून सुद्धा मी सुरू केलं पुढचं तरी सुद्धा चालेल, पण हे त्यांच्या क्रेडिटमध्ये. इतकंच नाही, आणखी खूप आहे, पण मी 2-3 आणखी मुद्दे फक्त मांडून मी मुलाखतीला सुरुवात करणार आहे. इज ऑल्सो इलेक्टेड फेलो ऑफ अमेरिकन असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल सायंटिस्ट अँड अमेरिकन असोसिएशन ऑफ ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स. डॉक्टर समीर इज अ थॉम्सन रॉयटर्स हायली साइटेड रिसर्चर. Recognition given to world's most influential and impacting researchers based on their scientific publication. या व्यतिरिक्त आणखी काही मुद्दे आहेत, पण मी केवळ वेळे अभावी त्यांना स्पर्श करणार नाही, त्यासाठी मी समीर यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि कदाचित बोलण्यामध्ये तेच आपल्याला सांगतील. डॉक्टर समीर, म्हणजे इतकं प्रेशर मी आतापर्यंत पॉलिटिशियनच्या इंटरव्ह्यू ला सुद्धा अनुभवलं नसेल, पण हॅट्स ऑफ टू यू की क्वालिफिकेशन मधूनच लक्षात येते की मी कोणाशी संवाद साधणार आहे आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कोणाचे विचार ऐकायला मिळणार आहेत. तुमचं स्वागत ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमात. सगळ्या सुरुवातीला तुमचं स्वागत. थँक्यू सो मच प्रसन्नाजी, इट इज सो नाईस टू बी कनेक्टेड हियर अँड तुमच्याशी बोलतोय मला खूप छान वाटतंय. थँक्यू. सो मी फार वेळ न दवडता मी तुमच्याशी संवादाला सुरुवात करणार आहे. अर्थातच मी जेव्हा तुमच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी वाचत होतो, त्यातला एक मला भाग जो आणि माझ्या काही यापूर्वीच्या सुद्धा याच मालिकेतल्या गेस्ट बद्दलचा जाणवला की एका अतिशय हंबल बॅकग्राऊंड मधून आलेला तरुण किंवा तरुणी कोणत्या क्षेत्रात कोणत्या दिशेला आणि किती वेगानं पुढे जाऊ शकता. सोलापूरहून, ऑल द वे सोलापूरहून, तुमची सगळी बाहेर पाहिल्यानंतर असं वाटू शकतं की पुण्या मुंबईतला तरुण असणार, सगळं रेडीमेड असणार, फ्लॅटर रेडी मिळालं असेल आणि गेले असतील परदेशी. सोलापूर मधून सगळं सुरुवात करून आज एवढ्या मोठ्या क्वालिफिकेशनच्या लेवलला पोहोचलेला. मला पहिल्यांदा तुम्हाला सोलापूरला घेऊन जायचंय, सो प्लीज आम्हाला तुमची सोलापूरची बॅकग्राऊंड जाणून घ्या. सोलापूर तुम्हाला आता माहित असेल की एक खूप छान शहर आहे, छोटं शहर आपण शहरामध्ये म्हणतो तसं, आणि तिथं मला खूप छान मित्र आणि शिक्षक मिळाले. तुम्ही म्हणलात की यशाकरता काय लागतं, तर प्लॅटर वरती असं कोणी देत नाही, म्हणजे ते आपल्याला स्वतःला व्हिज्युअलाइज करावं लागतं. आणि सोलापूरला असताना माझ्या लहानपणी मला जे बरोबर मित्र मिळाले, मला शिक्षक मिळाले, त्यांनी मला हे खूप छान असं एक बॅकग्राऊंड म्हणा अशी दिली. मला आठवतंय की सोलापूरला असताना शिक्षक जे होते ते असे आमच्याशी बोलायचे, म्हणजे आपण असं म्हणतो की शिक्षक कसा की जो स्टेजवरून भाषण देतो तो शिक्षक नाही, जो तुमच्याशी बोलतो, तुम्हाला तुमच्याविषयी ओळख करून देतो तो शिक्षक. आणि असे मला खूप मिळाले शिक्षक, आणि त्यांच्याशी बोलताना मला असं वाटतं की अरे हे जग तर खूप मोठं आहे,
आपण आता शिकतोय काय फिजिक्स म्हणा केमिस्ट्री म्हणा मॅथ म्हणा आपण पुस्तकात शिकतो परीक्षेकरता शिकतो पण त्याच्या पलीकडेही काही जग आहे ते जास्त महत्वाचं आहे आणि हा जो मूलभूत पाया आहे तो मला सोलापूरला मिळाला आणि त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला. आणि सोलापूरला कसं आहे की थोडं लहान शहर असल्यामुळे म्हणा की असं शिक्षकांशी बोलायला वेळ मिळाला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो. पण काही खास नावं तुम्हाला इथे मेन्शन करायला आवडतील, इन्क्लुडिंग तुमची शाळा, तुमचं तिकडचं शिक्षण, शिक्षक काही विशेष शिक्षक? आय गेस शिंदे सरांचं नाव वाचल्याचं आठवतंय मला. डेफिनेटली. सो माझी शाळा हरिभाई देवकरण शाळा आणि मी शाळेत असताना केशव शिंदे नावाचे आमचे एक जे गुरुजी होते ते मला भेटले. मी तेव्हा 10वीत होतो आणि केशव शिंदे हे स्वतः मुळातनं आलेले एका खूप अशा साधारण परिस्थितीतनं वर आलेले शेतकऱ्यांचा मुलगा तो आणि त्यांना शिक्षणाची खूप आवड आणि ते स्वतः शिकले आणि त्यांनी सगळ्यांना शिकवायला सुरुवात केली आणि त्यांची विचारसरणी मला खूप आवडली. त्यांची शिकवण्याची पद्धत आणि पुस्तकी ज्ञान शिकवायचेच ते पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचे की अरे शास्त्र हे खूप मोठं आहे त्याचा अभ्यास करा आणि त्यांच्याकडे जाऊन मला खूप शिकायला मिळालं. आणि त्यांच्या शिक्षणाचा फायदा हा केवळ फक्त 10वी करता नाही तर मी तुम्हाला नंतर सांगेन की मी UDCT ज्या स्कूलला गेलो माझ्या अंडरग्रॅज्युएट शिक्षणाकरता त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि ते आत्ता मागं बघताना वाटतं की त्यांच्याकडनं जे मला मिळालं ज्ञान मार्गदर्शन त्याचा माझ्या एकंदरीत आयुष्यावरती खूप मोठा परिणाम झालाय आणि त्याच्याबद्दल अगेन त्यांचे मी खूप धन्यवाद मानतो. डॉक्टर समीर, हा तर सगळा प्रवास आहेच म्हणजे शिक्षणाच्या बाबतीतला, पण याच्यामध्ये सुद्धा जसं शिकवायला तुमच्यासाठी भरपूर माणसं तुमच्या समोर आहे, तुमच्या पदरामध्ये सगळं उतायला तयार आहे ज्ञान, पण घेणाऱ्यामध्ये सुद्धा ती एक जिज्ञासा असावी लागते, तशी वृत्ती असावी लागते आणि ती तुमच्यामध्ये तुमच्या कुमारवयापासून होती. आणि त्याची अगदी दोन तीन उदाहरणं पटकन सांगायची, ज्याच्याबद्दल तुम्ही जास्त सांगणं मला अपेक्षित आहे, ते म्हणजे तुम्ही सोलर राईस कुकर बनवला होता, तुम्ही सोलापूरच्या ट्रॅफिकच्या व्यवस्थेबाबतीत काही प्रोजेक्ट तुमच्या डोक्यात होते, तो काय प्रकार होता? आणि घरातला रेडिओ तुम्ही सगळा सुटा करून टाकला, ते आपण नंतर ठेवूया. त्याचं माझे वडील इंजिनियर आहेत आणि ते सोलापूरला शिवाजी वर्क्स नावाची एक फाउंड्री होती त्यामध्ये ते इंजिनियर म्हणून होते आणि लहानपणापासूनच असं घरात इंजिनिअरिंगचं वातावरण होतं. आणि इंजिनिअरिंग म्हणजे शिक्षण बी डिग्री असं नाही, एक ट्रू इंजिनियर की गोष्टी कशा बनवायच्या. आणि ह्याची माझ्या वडिलांना खूप हौस होती, ते स्वतः फर्निचर बनवायचे, स्वतः मोल्डिंग करायचे आणि ते त्याच्याविषयी घरी वाचायचे, त्यांची पुस्तकं असायची. आणि ते बघताना मला असं खूप क्युरिओसिटी झाली की अरे कसं असतं हे इंजिनिअरिंग. आणि मग मी त्यांना सांगितलं की मला ऍक्च्युली शिकायला आवडेल आणि त्यांनी मला ऍक्च्युली शिकवलं, म्हणजे त्यांच्या बरोबर बसून मी फर्निचर बनवलं, टेबल खुर्च्या. त्यांची इंजिनिअरिंगच्या काळातली, त्यांच्या शिक्षण काळातली त्यांच्याकडे अवजार होती, करवती वगैरे वगैरे, त्याच्यापासून बनवली आणि त्यापासून गोडी निर्माण झाली. मग त्यानंतर आम्ही मोल्डिंग बसून मूर्त्या केल्या आणि सोलर कुकर हा त्यातला एक प्रकार आहे. सोलर कुकर ऍक्च्युली खूप सोपा असतो, यु नो, तुम्हाला फक्त एक काचेची बॉक्स लागते, एक काळी बॉक्स आणि एक आरसा लागतो, पण तो त्याचा अँगल बरोबर लागतो, सूर्य कसा येतो, त्यापासून सगळी एनर्जी ट्रॅप होती. आणि त्याची मला क्युरिओसिटी खूप होती की अरे काहीही इंधन न वापरता तुम्ही भात कसा काय करू शकता, तेव्हा ऑलमोस्ट एक जादू वाटायची. आणि त्याकरता आम्ही मग एक सोलर कुकर बनवला. सोलापूरला मी लहान असताना, अगेन म्हणजे सोलापूर लहान गाव याचा एक फायदा म्हणत असा की सोलापूरला मी लहान असताना ट्रॅफिक लाईट नव्हते. आता ऐकताना वाटतं की अरे कसं काय शहरात ट्रॅफिक लाईट कसं काय नाही. आणि मला वाटतं मी 6वी का 7वीत असताना सोलापुरात पहिल्यांदा ट्रॅफिक लाईट आले आणि आम्ही शाळा सुटली की जाऊन त्या चौकापाशी बसायचो आणि असा हिरवा लाल पिवळा दिवा लागायचा आणि नुसतं बघायचो की अरे कसं काय हे दिवे लागतात. आणि मला त्याचं खूप कुतूहल होतं. आणि मग जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा आम्हाला एक सायन्स प्रोजेक्ट करायचा होता. मग काय करायचा, तर आपण ट्रॅफिक लाईटचं एक मॉडेल करूया.
आणि मग त्याकरता जे लागतं इलेक्ट्रॉनिक्स जे लागतं की तुम्हाला आयसी लागतात, एलईडीज लागतात, त्याचं सर्किट बनवावं लागतं, ते मग कसं बनवायचं त्याची मला खूप क्युरियोसिटी होती. तर मला असं वाटतं की एकंदरीतच आजूबाजूला आपल्यासारखं सायन्स घडत असतं. म्हणजे तुम्ही यु नो ट्रॅफिक लाईट म्हणा किंवा सोलर कुकर म्हणा, तर ह्याच्याकडे बघताना जी एक क्युरिओसिटी असते ती क्युरिओसिटी मला माझ्या लहानपणापासून होती. माझ्या आई वडिलांनी ती जोपासली, माझ्या शिक्षकाने जोपासली, आणि एकंदरीत म्हणा तोच मे बी सायंटिस्टचा एक फाउंडेशन होतं. जे तेव्हा आपण सायंटिस्ट काय तेव्हा आपल्याला कळत नाही, पण बेसिकली आपल्या आजूबाजूला बघून जी जे घडतं त्याच्याविषयी क्युरिओसिटी होऊन ते परसू करणं, दॅट ऍक्च्युली सायंटिस्ट. आणि त्याचा पाया मला वाटतं लहानपणीच घडला. आणि तो पाया घडत असताना जसे पायामध्ये काही दगड भरावे लागतात, तसे तुमच्या पायामध्ये तुमच्या घरातल्या रेडिओला जे काही तुम्ही संपूर्ण मोकळं करून टाकलं त्याचे पार्ट त्यामध्ये पायामध्ये दडलेले आहेत. पण एनिवे की कुठलाही शास्त्रज्ञ घडत असताना, कोणताही तंत्रज्ञ कलाकार घडत असताना त्याचे असे सुद्धा काही गोष्टी असतात. तो रेडिओ त्यावेळी तुम्ही सुटा करून टाकला असेल, पण त्या गोष्टीने तुमचं पूर्ण सूक्ष्मापर्यंत जाण्याची प्रवृत्ती जिज्ञासा त्यामुळे वाढली असेल. त्यामुळे अर्थातच ते सुद्धा महत्व आहे. छोटेसे प्रोजेक्ट असतात पण ते तुमच्या मनामध्ये ती प्रेरणा जागृत करतात. पण डॉक्टर समीर, यानंतर तुम्ही उच्च शिक्षणासाठी पुढे गेलात आणि तो जास्त मोठा टर्निंग पॉईंट आहे ज्याचा तुम्ही मगाशी युडीसीटीच्या माध्यमातून उल्लेख केला होता, ती तुमची फेज सोलापुरातून मुंबईत येणं. याच्यामधला कल्चरल ट्रान्झिशन, नॉलेजच्या ज्ञानाच्या आपण आता एका वेगळ्या प्रतलावर पोहोचलेलो आहोत. कॉम्पिटिशन आता सोलापूरमध्ये लहान शहरामध्ये आहे त्या मर्यादित मध्ये आपण हुशार असतो, म्हणजे बाकीचे सगळे असतात आणि आपण हुशार असतो. पण आता तुम्ही मुंबईत आलेला आहात, आता आव्हानं मोठी आहे, तुमच्या समोर सुद्धा तितकीच तोलामोलाची माणसं आहेत. तो चेंज तुम्ही कसा रिसीव्ह केला? खरं सांगू का, ते एक अवघड होत. कारण म्हणजे हा जमाना बघा ना, 1988 साली मी मुंबईला गेलो तेव्हा इंटरनेट नव्हतं, फारशी माहिती नव्हती, मुंबईला जाणं येणं फारसं नव्हतं. फक्त असं माहिती होती की ती ते खूप चांगलं कॉलेज आहे, तिकडे गेलो की आपल्याला चांगलं शिकायला मिळेल म्हणून तिकडे गेलो. आणि मला म्हणलं असं केशव शिंद्यांचा आता खूप मोठा वाटा होता, कारण त्यांनी शाळा बघितली असते, कॉलेज बघितलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर वाटलं की अरे हे वेगळंच जग आहे. म्हणजे कॉलेजमध्ये तर आहेत की सगळे मान्यवर प्रोफेसर, त्यांचं शिक्षण, त्यांचा एक्सपिरियन्स, आणि एक पूर्णपणे नवीन शहर मुंबई जे खूप वेगळं आहे. आणि सुरुवातीला जर अवघड गेलं म्हणजे की स्वतःला ऍडजस्ट करायचं, लाईफस्टाईल म्हणा की एकतर घरापासून लांब पहिल्यांदाच ती वेळ होती मोठ्या शहरात, आणि अचानक हे असं शिक्षणाचं लेवल वाढलेली. पण असं वाटलं की हे एक चॅलेंज आहे आणि हे आपल्याला स्वीकारायला पाहिजे. आणि चॅलेंजच्या बरोबरच ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण कसं आहे की जेव्हा आपण एखाद्या शहर एका ठिकाणी शिकतो तेव्हा आपल्याला कळत नाही की बाहेरचं जग कसं आहे. दुसऱ्या ठिकाणी जाता तेव्हा अचानक नवीन ऑपॉर्च्युनिटी येते आणि चॅलेंज पण असतं. पण ती ऑपॉर्च्युनिटी परस्यू केली तर त्याच्यापुढे जो पुढचा फायदा होतो तो असा पाहायला वाटलं की अरे हे खूप छान आहे, आपल्याला काहीतरी शिकायला पाहिजे. सो मला वाटतं पहिलं एक सेमिस्टर एक वर्ष म्हणा जरा अवघड होतं, पण तिथं पण मला खूप छान मित्र मिळाले. आणि हे एक मला म्हणजे लुकिंग बॅक प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं की चांगले मित्र आणि चांगले मार्गदर्शक प्रत्येक ठिकाणी मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण कसं असतं की प्रत्येक वेळेला सक्सेस काय मिळत असं सांगता येत नाही ना, आपल्याला अवघड अडचणी येतात आणि अशा वेळेला मित्र खूप उपयोगी पडतात. आणि प्रत्येक वेळेला आपला पुढचं दिसत नाही तेव्हा मार्गदर्शक उपयोगी पडतात. तर हे दोन मला युनिव्हर्सिटीला मिळाले आणि त्याचे मला अजूनही म्हणजे आय वुड से अजूनही त्याचा खूप फायदा होतो. डॉक्टर, यानंतर तुमची पुढची फेज म्हणजे आतापर्यंत तुमचा प्रवास हा एका वेगवान गाडीतून चालला होता, रेल्वेतून चालला होता, आणि त्यानंतर तुम्ही ज्याला म्हणतात ऍक्च्युअली फ्लाय हाय, म्हणजे लिटरली तुम्ही फ्लाईट घेतली होती आणि नंतर तुम्ही युएसला पोहोचलात. आणि दॅट इज लाईक म्हणजे डॉक्टर समीर मित्र गोत्री नावाची व्यक्ती ही वैश्विक पातळीला जागतिक पातळीला डॉक्टर समीर मित्र गोत्री होण्याची खरी सुरुवात सुरू झाली ती युएस पासून. तुमचं युएस मध्ये येणं, त्याच्यामागे सुद्धा काही किस्सा घडला असेल तर तो, कारण हे नेमकं कसं ठरलं. मग युनिव्हर्सिटी मग तुमचा विषय, तुम्ही पीएचडी पण पूर्ण केली, ती तुमची फेज कशी होती? आणि हाऊ वॉज दॅट फॉर यू? म्हणजे भारतातल्या शहरांमधल्या मुलांना सुद्धा युएस वगैरे जाताना दडपण येतं, तिकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण जातोय, तुम्ही सोलापूर ते मुंबई हा पहिला टप्पा आणि मुंबई टू आता युएसला आपण जातोय, हे कसं होतं? म्हणजे सोलापूर ते मुंबई हे जर अवघड असेल तर मुंबई ते युएस हे अजून त्याचं दसपट अवघड होतं. अगेन कारण त्या काळाला फारशी माहिती नव्हती.
आणि मग मी युनिव्हर्सिटीत असताना मला MIT म्हणून जे युनिव्हर्सिटी आहे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्याच्याकडून ऍडमिशन मिळाली आणि हे एक अत्यंत चांगली युनिव्हर्सिटी आहे, जगातली अत्यंत प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी आहे, जिथं खूप अनेक प्रकारचा रिसर्च चालला होता. आणि जेव्हा मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा म्हणजे मला आनंद झालाच पण दडपणही खूप आलं, कारण अचानक अशा ठिकाणी आपण चाललोय. आणि पण खूप मला उत्सुकता होती आणि खूप मला काय म्हणतात एक्साइटमेंट होती की आपण अशा ठिकाणी चाललोय. तर जेव्हा मी MIT ला आलो तेव्हा थोडासा ट्रान्झिशनला वेळ लागलाच, कारण अगेन नवीन देश नवीन भाषा. पण तेव्हा मला एक प्रोफेसर भेटले, प्रोफेसर रॉबर्ट लँगर, आणि मी त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा मला असं वाटलं की अरे म्हणजे आपण खूपच काहीतरी करू शकतो ह्याच्यात या फील्डमध्ये. आणि हे लँगर जे आहेत त्यांचं काम होतं आहे अजून ड्रग डिलिव्हरीमध्ये, आणि मला त्याची क्युरिओसिटी त्या फील्डची तेव्हापासून निर्माण झाली. त्याचा तुम्हाला किस्सा सांगतो की मी जेव्हा युनिव्हर्सिटीला होतो तेव्हा माझं सगळं शिक्षण म्हणा होतं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे कसं की असं वाटतं की आपण रिॲक्टर्स बांधतोय, केमिकल प्लांट्स बांधतोय, पेट्रोकेमिकल्स अशा विषयात. तेव्हा बायोलॉजी हा कुठेही डोक्यात विषय नव्हता. इनफॅक्ट माझं लास्ट बायोलॉजी शिक्षण म्हणाल तर ऍक्च्युली हायस्कूलमध्ये होतं, अंडर ग्रॅज्युएटला बायोलॉजी शिकवत पण नाही आपल्याकडे. असं कसं असतं की आपण 12वीत डिसाइड करतो तुम्हाला बायोलॉजी शिकायचंय का इंजिनिअरिंग शिकायचंय, आणि मग ते रस्ते वेगळे होतात. आणि तसा रस्ता माझा गेला इंजिनिअरिंगकडे. आणि पण मी जेव्हा MIT ला आलो तेव्हा म्हटलं की अरे इंजिनियर सुद्धा बायोलॉजीमध्ये काम करू शकतात, आणि हे मला लँगरने सांगितलं. मी त्यांना म्हटलं की मी ना माझं मला तुम्ही काय सांगताय ते खूप इंटरेस्टिंग वाटतंय पण माझा एक्सपिरियन्स बायोलॉजी मध्ये नाही, मला मी शिक्षण माझं बायोलॉजीमध्ये खूप वर्षापूर्वी झालं. ते म्हणले की तुला इंटरेस्ट आहे का बायोलॉजीमध्ये, दॅट्स ऑल दॅट मॅटर्स. इफ यू आर अ गुड इंजिनियर अँड इफ यू हॅव इंटरेस्ट इन बायोलॉजी यू कॅन मेक अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन टू बायोलॉजी. आणि तसा माझा प्रवास सुरू झाला बायोमेडिकल इंजिनिअरिंग कडे, आणि त्यातच माझं आतापर्यंत काम सुरू आहे. डॉक्टर समीर, हा अमेरिकेचा विषय चालू होता तुमचा, MIT चं शिक्षण पण झालं, त्यानंतर PhD हा एक फार महत्वाचा टप्पा तुमच्या करिअरमधला दिसून येतो. त्याचं कारण तुमचं आत्ताच्या तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, प्रोजेक्ट अँड अचीवमेंट याचा पाया त्या PhD मध्ये आहे. कारण तुमच्या PhD चा एकूण ज्याला ब्रॉडर फ्रेम होती ती तुमची थेरपिटिक्स अँड ड्रग डिलिव्हरीची आहे, ज्याचाच पुढे अप्लाइड तुम्ही आता कॅन्सर, डायबिटीस आणि बाकीच्या क्षेत्रात तुम्ही करताय. सो हा विषयापर्यंत तुम्ही कसे आलात, आणि जसं तुम्ही सांगितलं की बायोलॉजीचा तुमचा तर संबंध नव्हता, इथे तर तुम्ही ऑलमोस्ट मेडिकलला टच करताय, तर हे कसं जुळून आलं आणि मग कसं तुमचा रस वाढत गेला? सो मी जेव्हा PhD ला आलो MIT ला तेव्हा मी विचार करत होतो कशावरती PhD करावी, आणि अशा वेळेला मला प्रोफेसर लँगर भेटले आणि त्यांच्याशी बोलताना असा एक विषय निघाला की हे आपण डायबिटीस करता इन्सुलिन घेतो ते आपण इंजेक्शननी घेतो, आणि का घेतो, कारण दुसरा उपायच नाही इंजेक्शन घेण्याशिवाय. तर मग असं करता येईल का की इंजेक्शन शिवाय आपल्याला घेता येईल का, आणि अवघड विषय होता पण म्हणलं चॅलेंजिंग आहे, इंटरेस्टिंग आहे, आपण घेऊया, आणि तसा तो विषय सुरू झाला. आणि मग मला बायोलॉजीविषयी फार माहिती नव्हती पण म्हणलं की मला इंजिनिअरिंगविषयी चांगली माहिती, मला तो विषय आवडतो. आणि इंजिनिअरिंगला शिकत असताना आम्ही असा शिकलो होतो की एखाद्या मेम्ब्रेनच्या अक्रॉस कसं काय डिलिव्हर करायचं काही गोष्टी. म्हणलं स्किन आपला एक मेम्ब्रनच आहे तर त्याच्याविषयी विषय करू, आणि असा तो विषय सुरू झाला. ऑब्व्हियसली यु नो स्किन इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड सो खूप शिकावं लागलं, पण असं करता करता आम्हाला कळलं की हे पॉसिबल आहे, म्हणजे आपण असा एक पॅच करू शकतो जो तुमच्या स्किनवरती लावू शकतो आणि त्याच्या थ्रू तुम्ही इन्सुलिन डिलिव्हर करू शकता. आणि हे करण्याकरता जे काही डिव्हाइस करावं लागतं त्याच्याविषयी माझी PhD सुरू झाली. आणि एक 3-1 वर्षात आम्ही ते डिव्हाइस तयार केलं. आम्ही असं दाखवलं की ते तुम्ही डिव्हाइस स्किनला अप्लाय केलं की स्किनच्या थ्रू तुम्ही इन्सुलिन करू शकता आणि तुम्ही इनफ इन्सुलिन डिलिव्हर करू शकता जे डायबिटीस करता ट्रीटमेंट करू शकतं. आणि तो आम्ही पेपर पब्लिश केला 1995 साली. सायन्स नावाचं एक मॅगझिन आहे, हे खूप प्रेस्टिजियस आहे, खूप अवघड असतं पब्लिश करणं. त्यात आम्ही पब्लिश केला आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळाली, आणि त्याच्या ते झाल्यानंतर माझी PhD झाली.
सो माझी पीएचडी अंदाजे 3-3.5 वर्षात संपली, विच इज व्हेरी फास्ट फॉर अ पीएचडी. पण हे करताना मला शिकायला खूप मिळालं आणि त्याच्यातच माझ्या पुढच्या रिसर्चचा पाया सुरू झाला. डॉक्टर समीर, यानंतर तुम्ही आता त्या क्षेत्रामध्येच आहात, तर अगदी थोडं ब्रीफ मध्ये, कारण काही गोष्टी खूपच टेक्निकल असतील, पण त्यातलं डायबिटीस, कॅन्सर आणि ड्रग डिलिव्हरी याच्यातली तुमचे कोणते कोणते प्रोजेक्ट तुम्ही मोठे हाताळले, तुम्ही अनेक पेटंट्स चे धनी आहात किंवा त्या मार्गावरती आहात तुम्ही, त्याबद्दल जर का आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू शकलात. डेफिनेटली. सो प्रसन्नजी, माझा रिसर्च आहे ड्रग डिलिव्हरी मध्ये, आणि सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे एखादं ड्रग जेव्हा तयार होतं, मेडिसिन, तेव्हा लोक विचार करतात तो ड्रगचा ऍक्च्युअली मॉलिक्युल काय असेल, म्हणजे इन्सुलिन म्हणा किंवा किमोथेरपी ड्रग म्हणा, पण ते डिलिव्हर कसं करायचा विचार कोणी करत नाही. आणि ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे असं बघा की तुम्हाला एखादं पत्र पाठवायचं आहे आणि तुम्ही पत्रात काय लिहायचं आहे याच्याचे खूप विचार करता, पण ते पत्र पाठवायचं कसं हेच जर नसेल तर पत्र पोहोचणार कसं त्या माणसासमोर. आणि त्याकरता जे संशोधन लागतं ते आम्ही करतो. म्हणजे की आता इन्सुलिन म्हणा, की इन्सुलिन अनेक वर्षे आहे पण इंजेक्शन शिवाय कसं द्यायचं त्याचा विचार, किंवा किमोथेरपी म्हणा, किमोथेरपीचं कसं होतं की किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स खूप असतात, म्हणजे कारण ते किमोथेरपी इट बेसिकली इज अ सेल पॉयझन, तुम्ही जे इंजेक्ट करता तेव्हा सगळीकडे जातं आणि कॅन्सर सेल्स मरतात पण बाकीचे पण मरतात. सो सिलेक्टिव्हली ते कॅन्सरला डिलिव्हर कसं करायचं ह्याची टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप करतोय. अजून एक उदाहरण देतो की जेव्हा अपघात होतो तेव्हा ब्लीडिंग होतं आणि त्याच्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडतात, आणि त्या माणसांना ऍक्सिडेंट पासून हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत पण वेळ नसतो, पहिल्या तासापर्यंत बरेच मृत्यू होतात. मग असं एखादं ड्रग आहे का की जे आपण इंजेक्ट करू शकतो ब्लडमध्ये की ज्याने ब्लीडिंग थांबतं, आणि असं ड्रग आतापर्यंत नाहीये कुठं, म्हणजे कुठं बाहेर खर्चटलं असेल तुम्ही दाबू शकता आणि ब्लीडिंग थांबू शकता, पण आपलं जे ब्लीडिंग असं थांबवायला काही उपयोग नाही. मेजर कट्स असतील शरीराला तर मोठं ब्लीडिंग होऊ शकतं. एक्झॅक्टली. सो त्याच्याविषयी आम्ही रिसर्च करतोय. सो एकंदरीतच असे आपण कुठल्या पद्धती आणू शकतो ज्याच्यामुळे ड्रग हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळेला हव्या त्या डोसमध्ये पोहोचू शकेल, त्याच्या टेक्नॉलॉजीज आम्ही तयार करतो. डॉक्टर समीर, मला तुमच्या या शैक्षणिक आणि तुमचे प्रोजेक्ट त्याच्या पलीकडच्या डॉक्टर समीर यांना सुद्धा भेटायचे, पण त्यापूर्वी अशा कुठल्या खास अचीवमेंट्स, अशी कुठली खास अप्रिसिएशन की आज जी तुमच्या हृदयाच्या खूप जवळ आहेत की माझं हे अचीवमेंट, मला मिळालेलं हे अप्रिसिएशन, जसं उदाहरणार्थ तुम्ही सायन्स जर्नल मध्ये आलेलं तुमचं प्रबंध असेल, तशाच प्रकारचं असं काही खास जे आज तुमच्या एक अतिशय जवळची मेमरी आहे? तसं एक सांगणं जरा अवघड आहे, पण नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग त्याचं इलेक्शन होतं ते मला खूप आठवत आहे. म्हणजे त्याला मी माझं इलेक्शन होऊन आता ऑलमोस्ट 6 वर्ष झाली आणि आय वॉज वन ऑफ द यंगेस्ट मेंबर्स टू बी इलेक्टेड इन द नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आणि त्याच्या पुढच्याच वर्षी नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसिनला इलेक्शन झालं. तर एखाद्या इंजिनियरला मेडिकल कम्युनिटीकडून रेकॉग्नेशन मिळणं किंवा एखाद्या इंजिनियरला जो बायोलॉजिकल फील्ड मध्ये नाहीये त्याला बायोलॉजिकल कामाकरता रेकॉग्नेशन मिळणं हे अवघड असतं, आणि ते मला मिळालं तेव्हा मला खूप असं एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की आपण जे करतोय त्याचा लोकांना फायदा होतोय आणि त्याचं लोकांना अप्रिशिएशन आहे. डॉक्टर समीर, हा अभिमान म्हणजे तुम्हाला तर ते मिळालेलं आहे, पण आपल्या महाराष्ट्रातून, आपल्या भारतातून एका तरुणाला, एका पुढे जाऊन कर्तृत्वान झालेल्या डॉक्टर समीर यांना एवढे मोठे सन्मान मिळालेले की आपला हा जो कार्यक्रम बघणारे असंख्य तरुण सुद्धा असतील त्यांच्यासाठी सुद्धा फार मोठी प्रेरणा आहे. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर येत असताना अर्थातच जेव्हा असं कर्तृत्व एखादी व्यक्ती गाजवत असते त्यामागे अनेक हात असतात. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, तुमचे शिंदे सर असतील, तुमचे वडील असेल ज्यांनी तुमच्यातली ही जिज्ञासा जोपासली, मला असं सुद्धा कळलं की तुमच्यामध्ये शास्त्रज्ञाच्या पलीकडे एक कलाकार सुद्धा दडलेला आहे आणि तो वारसा तुमच्या आईकडून येतो. सो डॉक्टर समीर हे डॉक्टर आणि सायन्स याच्या पलीकडचे समीर मित्र गोत्रीक असतात, काय त्यांचे छंद आहेत, कशी आवड त्याच्या तयार झाली, काय करतात सध्या डॉक्टर समीर? मला कलेची खूप आवड आहे आणि माझी आई आणि आईची फॅमिली, माहेरची फॅमिली ही अत्यंत कलेची जोपासक आहेत, अनेक प्रकारच्या कला.
आणि मी लहान असताना आई माझी सतार वाजवायची, सतार शिकवायची. सो आमच्या घरी आजूबाजूची मुलं मुली यायची, त्यांना सतार शिकवायची. सो लहानपणापासून माझ्या कानावर संगीत पडतं. आणि आईला चित्रकलेची खूप आवड होती आणि ती मला भावली. सो मी लहानपणापासूनच मला चित्रकला आवडायची, मी चित्र काढायचो. आणि ती एक कला आहे जी मी अजूनही जोपासली आहे. अच्छा, आणि हां, आणि तो मी जेव्हा इथं आलो अमेरिकेत, तेव्हा मला इथली जी आर्ट स्टोअर्स आहेत त्यांनी मला खूप इन्स्पिरेशन आलं. मी पेंटिंग सुरू केलं, ऑइल पेंटिंग्स, पेन स्केचिंग, आणि ते अजूनही मी करायचा खूप प्रयत्न करतो. आणि त्यांनी मला एक असं एक रिलॅक्सेशन म्हणा किंवा माझ्यातल्या कलेच्या जोपासकाला थोडासा आनंद मिळतो. एक गंमत इकडे मात्र मला जाणवते डॉक्टर, आणि तुम्ही कदाचित अग्री असाल याबद्दल. इंजिनियर्सना इनएव्हिटेबली बऱ्यापैकी संगीतामध्ये गती असते, आणि फार मोठे गायक किंवा संगीत क्षेत्रात काम करणारे हे मूळचे इंजिनियर्स आहेत असा माझा दावा आहे. तुमचं काय मत आहे? तुमचा पण असाच अनुभव आहे? प्रत्येक माणसाला असे छंद असं असं वाटतं मला. आणि इंजिनियर्सला खास करून, इंजिनियर्सला खास करून संगीतामध्ये जरा जास्त गती असते. तुम्ही म्हणतात असेल सुद्धा, मी अजिबात त्याला क्वेश्चन करत नाही. पण मला वाटतं की आपल्या आपण जे काम करतो आणि त्या कामाचे जे काय नियम असतात, त्याला काय जे म्हणा एक विचारसरणी लागते, त्याला ऑर्थोगोनल विचारसरणी असते. त्यांनी आपल्याला नवीन विचार मिळतात. म्हणजे मला असं वाटतं की मी चित्र काढताना मला काही काही वेळा असे रिसर्च विषयीचे विचार येतात जे कदाचित ते रिसर्च करताना आले नसतील पण क्या कला बात, जोपासताना बरोबर. येतात. आणि हे जे कला आणि शास्त्राचे जे असं इंटरफेस आहे तो मला वाटतं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि पण मग मे बी तुम्ही बाकीच्या सर तो तसा. भारतातल्या तुम्ही सतार वादनाबद्दल म्हणालात, तर मला चित्रांचं तर माहित नाही कारण ऑनलाईन प्रदर्शन तशी कितपत होत असतील, पण मग भारतातले संगीताचे कार्यक्रम, विशेषतः सतार वादन तुम्ही म्हणालात किंवा सांगीतिक इतर कार्यक्रम, त्यांना काय तुम्ही वेळ काढून पाहत असता? सवाई असेल आपले, बाकीचे कार्यक्रम आहेत. जरूर जरूर. सो असे खूप कार्यक्रम होतात आणि त्याला मी आवर्जून जातो आणि मला ते ऐकायला खूप आवडतात. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी जरूर ऐकतो. सतार किंवा एकंदरीत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम मला खूप आवडतात. डॉक्टर, सोलापूर मध्ये तरुणाचा हा प्रवास सुरू झाला, अमेरिकेत जाऊन स्थिरावलेला आहे, पण आता ह्या तरुणाच्या भोवती आणि आता ते एक मोठं नाव तयार झालेले डॉक्टर समीर मित्रगोत्री, आणि ते एक नाव नाहीये, ते एक संपूर्ण कुटुंब आहे. मित्रगोत्री हे कुटुंब आहे, आणि तुमचे असे एवढं मोठं फ्लरिश होण्याच्या मागे तुमची संपूर्ण फॅमिली सुद्धा असणार आहे, तर तुमच्या पत्नी, तुमची मुलं यांच्याबद्दल सुद्धा मुलाखतीच्या या शेवटच्या टप्प्यात 2 शब्द. जरूर, त्यांचा खूपच मोठा वाटा आहे मी जे काय करतोय. माझी पत्नी दीपाली तिचा खूप सहयोग आहे. कारण कसं असतं की हे काम करताना, संशोधन करताना काम तर खूप असतंच, म्हणजे जेव्हा जातो मी कॅम्पस वरती, पण घरी येताना डोक्यात विचार असतातच, ते कायम असतात. आणि अशा एका काय म्हणा हरवलेल्या संसारात हरवलेल्या माणसाला तिने व्यवस्थित सांभाळून घेतला आहे. तो तिचा मी तिचा खूप सहयोग आहे. मुलांचा पण तेच म्हणतो मी की त्यांनी मला असं लहान असंच बघितलंय की विचार करताना, संशोधन करताना. आणि त्यांच्यामध्ये ही शास्त्राची आवड निर्माण झाली ऐकताना, माझ्या मला बघताना. आणि त्यांचा जो सहयोग आहे माझ्या एकंदरीतच कामाला किंवा एकंदरीत असणार असो, त्याचा मी म्हणेन की त्याच्या त्यांच्या त्यांच्या सपोर्ट शिवाय हे करणं खूपच अवघड येतं. म्हणजे डॉक्टर समीर, तुम्ही जेव्हा करिअरचं शास्त्रामध्ये बुडून गेला होता तेव्हा तुमची संसाराची सतार सुरेल वाजवत ठेवली ती तुमच्या अर्धांगिनीने. अगदी अगदी बरोबर बोललात. डॉक्टर समीर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला. आणि ग्लोबल महाराष्ट्राच्या या एपिसोडमध्ये तुमच्या निमित्तानं एका आणखी कर्तृत्ववान मराठी व्यक्तिमत्वाची ओळख आम्हा सगळ्यांना झालेली आहे. आणि मला खात्री आहे की हा कार्यक्रम बघणारे तरुण तरुणी, सर्वच वयोगटातली माणसं, सर्वच क्षेत्रातल्या माणसांना एक वेगळी प्रेरणा, एक वेगळी ऊर्जा मिळेल. तर हा असा हा आपला कार्यक्रम होता ग्लोबल महाराष्ट्र, ज्यामध्ये सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही आणि गरजे मराठी या संस्थेच्या माध्यमातून आपण कर्तृत्ववान ग्लोबल मराठी टॅलेंटला आपल्या समोर आणत असतो. पुन्हा एकदा डॉक्टर समीर मित्रगोत्री, तुमचे आभार, आणि दिवाळीनिमित्तानं तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या परिवाराला, मित्रपरिवाराला सुद्धा शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद पसंत जी. धन्यवाद सर.